होय, मला पुष्कळ काही म्हणायचं, कित्येक वर्षात काही म्हटलंच नाही. क्षण आले गेले, गळ्याशी एक एक वादळं उठली, छातीत प्राणांकित आक्रोश झाले, पण दरवेळी ओठ धरले घट्ट दाबून. वाटायचं हे कोणालाच नाही कळणार, कोणीच नाही ते समजू शकणार. जेव्हा शब्दांच्या मोठ मोठ्या लाटा येऊन देत ओठांवर धडका, तेव्हा भोवताळची माणसं कशी, वेडी खुळी, बुद्धू, बालबुद्धी वाटत. अगदी माझा म्हटलेला माणूस पकडून सारी माणसं. वाटायचं सर्वांना पोट भरून हसून घ्यावं, हसून घ्यावं. पण रडून रडून आतळी पिळवटायची. छाती फुटेल तर बरं असं वाटायचं, जीवच नकोसा व्हायचा. जीवन हे असं असत, जीवन हे अमुक असत, जीवन म्हणजे तमुक असत. जीवन हा टरा टरा फाटत जाणारा ग्रंथ आहे. जीवन हा स्वतःलाच डंक मारणारा महाविषारी सर्प आहे. जीवन म्हणजे विश्वासघात, जीवन म्हणजे प्रतरण, जीवन म्हणजे नशा, जीवन म्हणजे रखडपट्टी, जीवन म्हणजे काहीच नाही असं काहीतरी आहे, किंवा काहीतरीच आहे असं काहीच नाही. माय लॉर्ड, जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे. जीवनाला फाशी द्यायला पाहिजे. न जीवनम जीवनम अर्हती, जीवनाची चौकशी करून त्याला नोकरी म्हणून काढून टाकलं पाहिजे. का पण का? मी माझ्या कामात कुचराई केली, मी जीव ओतून माझ्या मुलांच्यात रमत आले, त्यांना शिकवत आले. मला कळत होत आयुष्य एवढं सीध साध नाही आहे, माणसं फार क्रूर होऊ शकतात, फार. आपल्या रक्ताची माणसं सुद्धा आपल्याला समजून घेऊ इच्छित नाही. जीवनात फक्त एकच गोष्ट सर्व मान्य आहे, शरीर. तुम्ही नाही म्हटलं तरी तेच सर्व मान्य, शरीर. भावना ही इतरांच्या मतेने फक्त हळव होऊन बोलण्याची गोष्ट. सारं दिसत होत, जगत होती मी तेच, बोलून निघत होते, पण आहे कोणाला माहिती, मी ते नाही या कोळा कोळा पोरांना शिकव. खरच मी ते नाही या कोळा कोळा पोरांना शिकव. ते विष मी प्याले, पण त्याच्या ओझाचा भास देखील यांना होऊन दिला नाही. मी त्यांना सौंदर्य शिकवलं, पावित्र्य शिकवलं. आतून रडत मी त्यांना हसवलं, आतून निराशाने पिचत मी त्यांना आशावादीच करत राहिले. कोणत्या गुणासाठी माझी नोकरी, माझा हा एकुलता एक विरवून गुणात शिरवून घेता तुम्ही? माझा खासगी आयुष्य, माझं खासगी चरित्र हा माझा प्रश्न. त्याचं काय करायचं हे मी ठरवीन, माझं मीच ठरवीन. जे सर्वांना स्वतः पुरतं ठरवता आलं पाहिजे तो कोणाचाच प्रश्न असू शकत नाही, कळलं? प्रत्येक व्यक्तीचा एक मार्ग असतो, एक पिंट असतो आणि एक शेवट असतो, त्याचा सर्वांशी काय संबंध? आवाज बंद, सायलेन्स एकदम. किती रे गोंगाट, देवासारखे बसा पाहू. मुलांनो, हे सारे कोण कोण? हे 20व्या शतकातील सुसंस्कृत माणसांचे अवशेष. पहा पहा कसे एकेकांचे चेहरे रानटी दिसतायत ते. त्यांच्या तोंडावर झिजलेले सुंदर सुंदर शब्द आहेत, पोटात अतृप्त वासना आहे. नाही रे, नका ना मला असे एकटीला टाकून जाऊ, मला यांची भीती वाटते.